नमस्कार. केंद्रीय दक्षता आयोगानं दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण देशामध्ये 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर हा दक्षता जनजागृती सप्ताह म्हणून ऑब्झर्व करण्यात येतो. सप्ताह 30 ऑक्टोबरला सुरू होतो. खरं तर विजिलन्स हे 3 प्रकारचं असतं. त्यात डिटेक्टिव्ह आणि प्युनिटिव्ह म्हणजे त्यात शिक्षा होते, आणि प्रिव्हेंटिव्ह विजिलन्स हे अवेअरनेस एज्युकेशन जनजागृती आणि शिक्षणाच्या माध्यमातनं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं. मग त्यात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचा खूप महत्त्वाचा योगदान आणि सहभाग आहे. पूर्ण राज्यामध्ये आपण सर्व सामाजिक घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. लाच घेणं आणि लाच देणं हे दोन्ही गुन्हे आहेत, आणि या अनुषंगानं आपल्याला माहीत आहे की आपली जी भौतिक, आर्थिक, सामाजिक प्रगती असते त्यामध्ये हा भ्रष्टाचार प्रमुख अडथळा आहे, आणि त्याचं समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कंबर कसलेली आहे. आमचे महासंचालक श्री निकेत कौशिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली पूर्ण राज्यभरात खूप चांगल्या पद्धतीनं कारवाई होताना दिसते. आत्तापर्यंत 700 वर सापळा कारवाई म्हणजे लाच घेताना सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना पकडण्याचं काम या वर्षभरात आपल्या वेगवेगळ्या परिक्षेत्रीय टीम्सनी केलेलं आहे. ऑफकोर्स 140 ट्रॅप करून नाशिक अव्वल नंबरवरती आहे आणि चांगले क्वालिटी ट्रॅप्स केलेले आहेत. कालसुद्धा इथं अतिशय चांगली कारवाई नाशिकच्या युनिट्सने केलेली आहे. एकूण ही जनजागृती करणं, सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणं, यासाठी या आठवडाभरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यांना आपण चांगली प्रसिद्धी दिली, त्याबद्दल आपलेही खूप धन्यवाद. आपल्याला माहीत आहे की भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मध्ये बदल होऊन 2018 मध्ये अनेक चांगल्या कारगर अशा उपाययोजना या कायद्याच्या माध्यमातून झालेल्या आहेत. 1946 साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून गुप्त चौकशी, उघड चौकशी, सापळा कारवाई, सरकारी अधिकाऱ्यांची अपसंपत्तीची चौकशी, क्रिमिनल मिसकॉन्डक्ट म्हणजे फ्रॉड किंवा स्कॅम्स याचा तपास या विभागाच्या माध्यमातून होत असतो, आणि ही कारवाई अतिशय व्यापक स्तरावर आपण पूर्ण राज्यामध्ये करत आहोत. त्यामुळे या केंद्रीय सतर्कता आयोगाच्या आदेशानुसार या सप्ताहामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं जनजागृती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहभाग द्यावा, मदत करावी, योगदान द्यावं असं मी आवाहन करतो. काल नगरमध्ये मोठी कारवाई झालेली आहे. नगरमध्ये काल एक सहायक अभियंता औद्योगिक MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या एका सहायक अभियंत्याला आणि त्याचा त्यावेळेचा उपअभियंता या दोघांनी 20 ऑक्टोबर रोजी 1 कोटी रुपयांची मागणी केलेली होती. ही मागणी याच्यासाठी होती की MIDC मध्ये मुळा डॅम ते देहरे या भागामधली जी लोखंडी पाईपलाईन 1000 MM ची आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्ट हे साधारण 31.67 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट या शासकीय आमचा जो तक्रारदार आहे, शासकीय ठेकेदार, त्याला मिळालेलं होतं. त्याची सिक्युरिटी डिपॉझिट साधारण 94 लाख आणि 1 कोटी 67 लाख दुसरी अनामत रक्कम, पहिली सुरक्षा ठेव आणि अनामत रक्कम
आणि त्याचं साधारण 14.11 लाखाचं पेंडिंग एक बिल, असे 2.66 कोटी रुपये त्याचे एक बिल बाकी होतं, त्याचे पैसे मिळायचे बाकी होते. आणि जे काम केलेलं होतं त्याचं रिवॉर्ड म्हणून हा सहाय्यक अभियंता त्याच्या पाठीमागं म्हणजे वेळोवेळी मागणी करत होता. हा 20 ऑक्टोबरला त्याचं व्हेरिफिकेशन झालं. सुरुवातीला ज्या व्हेरिफिकेशनमध्ये निगोशिएशन 75-85 असं जाण्याचं, पण ज्यावेळेला त्यावेळेच्या उपविभागीय अभियंत्याशी, कारण त्याच्या संदर्भात चांगले पुरावे आपल्याला मिळालेले, निगोशिएशन झाल्यानंतर त्यांनी 1 कोटीची काही मागणी कमी केली नाही. आणि आपल्याला माहिती आहे काल 3 तारखेला दुपारी 2:15 दरम्यान ह्या लाचेची रक्कम स्वीकारताना या सहाय्यक अभियंत्याला आमच्या ACB नाशिकच्या युनिटच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पकडलेलं आहे. त्यामध्ये व्हेरिफिकेशन आणि नंतरच्या संभाषणामध्ये जो त्यावेळचा उप अभियंता आणि सध्या धुळ्याला जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असणारा त्या अधिकाऱ्याचे रोल त्यात निष्पन्न झालेले आहेत. त्यांच्याही पाठीमागे आपली टीम आहे. अतिशय चांगली कारवाई आहे आणि बाकीचे हाऊस सर्च आणि त्या बाकीचे डिटेल्स आम्ही आपल्याला देऊ. टीम आता सध्या पुण्यामध्ये आहे. ॲडिशनल SP स्वतः पुण्यामध्ये त्या घराच्या जवळ आहेत. पुढची कारवाई होईल, चालू आहे ती कारवाई. दोन आरोपी आहेत. दुसरा जो आरोपी आहे जो अजून पकडला गेला, त्यांचं आणि यांचं फोनवरून काही कनेक्शन? हा, संभाषण झालेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा जे निगोशिएशन होते त्यावेळेला जे टेलिफोनिक डिटेल्स आम्हाला मिळाले त्यानुसार आणि लाचेची रक्कम स्वीकारल्यावर सुद्धा जे संभाषण झालेलं आहे त्यामध्ये शेवटचं वाक्य तर आहे की तुझ्या कष्टाचं फळ, तुला तुझ्या कष्टामुळेच हे आपल्याला चांगलं फळ मिळालेलं आहे. त्यामुळे आता त्यांचं फळ कसं आहे ते बघू. चांगली कारवाई, अनेक कारवाई. परवा दिवशी आपल्याला माहित असेल नांदेडला सुद्धा एक सुपरिंटेंडेंट इंजिनियरला आपण 7.5 लाख रुपये घेताना पकडलं आणि त्यामध्ये त्यांच्या घर आणि हाऊस सर्चमध्ये, घर आणि ऑफिसच्या सर्चमध्ये सुमारे 72.5 लाख रुपये मिळालेले. अनेक चांगल्या कारवाई इथं सुद्धा नाशिकला, खूप चांगल्या कारवाई. ते डिटेल्स नंतर तुम्हाला कळवू आम्ही. थँक्यू. नाशिक विभाग सर्वात जास्त आपण सांगितलं नाही, ट्रॅप सगळ्यात मोठी संख्या नाशिकची, 140 ट्रॅप झालेली आहेत. 199 आरोपींना अटक केली आणि त्यात क्लास 1 क्लास 2 चे अनेक चांगले संख्या आहे. सहाय्यक अभियंता तुम्हाला प्रेस नोट दिली जाईल. दुसरा जो आरोपी आहे हा फरार आहे, पाठीमागे टीम. ही एक तर मुळात प्रेस कॉन्फरन्स आम्ही बोलवलेलीच नव्हती आपल्याला चहापणाला या सतर्कता अभियान. आपण हे बाकीचे प्रश्न आम्ही जनरली प्रेस कॉन्फरन्स कंडक्ट करतो. कल हमारी ACB युनिट नासिक ने एक अच्छी कार्रवाई की है जिसमें एक सहायक अभियंता MIDC के है और उसके वरिष्ठ दोनों ने 1 करोड़ रुपए का डिमांड किया था और इसका वेरिफिकेशन 20 अक्टूबर को हुआ था. इसमें बेसिकली जो प्रलंबित काम था वो देहरे से मुड़ा डैम तक जो 1000 mm की आयरन पाइपलाइन है उसका रिप्लेसमेंट का एक कॉन्ट्रैक्ट, ये हम गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर जो इसमें कंप्लेनेंट है उनको 2019 फेब्रुआरी में मिला था और उस टोटल कॉन्ट्रैक्ट वॉज ऑफ 31.57 करोड़. उसमें से 3% वॉज सिक्योरिटी डिपॉजिट एंड 5% वॉज रिपेयर डिपॉजिट. सो टोटल 2.66 लाख्स इंक्लूडिंग 1 पेंडिंग बिल ऑफ 14.11 लाख. ये रकम उसको अदा करनी थी और जो पहले की रकम बिल जो अमाउंट अदा की गई थी उसका रिवॉर्ड और ये 2.66 करोड़ का पेंडिंग बिल का रकम उसके लिए ये सहायक अभियंता और द देन डिप्टी इंजीनियर
जो अभी एग्जीक्यूटिव इंजीनियर धुलिया है, इन्होंने 1 करोड़ का डिमांड किया था और कल वो ट्रैप वॉज लेड सक्सेसफुली एंड वन अक्यूज इज गॉट रेड हैंडेड वाइल एक्सेप्टिंग 1 करोड़ रुपीज, और दूसरा अक्यूज भी आवर टीम आर बिहाइंड हिम। सो अच्छी कार्रवाई है और इसमें अच्छे एविडेंसेस और डेफिनेटली ये अच्छा केस बनेगा। थैंक यू। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।